नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आणि महाराष्ट्रातील नंबर वन असे आपल्या डिक्कर मराठी चॅनलवर। तर आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। स्पेशल व्हिडिओ यासाठी आहे, तो स्पेशल तर आहेच पण त्यासोबतच येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर मग काय आहे, तर आपलं पोलीस वाहन चालक साठी बघा, पोलीस वाहन चालक भरतीसाठी उपयुक्त असे महत्त्वाचे चिन्ह तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। एक कमीत कमी 4 ते 5 प्रश्न, जास्तीत जास्त कितीही प्रश्न तुम्हाला त्यावर विचारले जातात। चिन्ह काही काही असे असतात जे कन्फ्यूज करणारी असतात, आपल्याला नेमकी कळत नाही की हे सक्तीचं डावीकडनं वळण आहे का फक्त डावीकडनं वळण आहे, बरोबर आहे। तर काही महत्वाचे चिन्ह मी तिथे आज तुम्हाला इथे घेणार आहे, बाकी जे काही उर्वरित चिन्ह आहे सिस्टमॅटिक जर तुम्हाला हवं असेल तर ते लवकरात लवकर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। मग हा व्हिडिओ पोलीस भरतीसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया, त्याआधी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि नक्की शेअर करा। तर जे काही जे कोणी विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। चला तर मग चिन्हांकडे बघूयात। पोलीस वाहन चालक भरतीसाठी महत्वपूर्ण चिन्ह आणि त्यांचा अर्थ आज तुम्हाला इथे कळणार आहे। तर चिन्ह बारकाईने पाहिजे आहेत, म्हणजे मी तुम्हाला ते सांगणारच आहे कशा प्रकारे। चला मग पहिलं बघा, सगळ्यात पहिले आदेश देणारी चिन्हे आहेत, मी काही काही टाईप वाईज घेऊन आलेली आहे, तर याच्यात पण काही महत्वाचे आहेत, ठीक आहे। याच्यातले उर्वरित चिन्ह हे तुम्हाला नंतर भेटेल, पुन्हा पुन्हा तेच सांगते मी। बघा, स्टॉप म्हणजे काय, थांबा, आपल्याला लगेच कदा जिथे स्टॉप दिला आहे तिथे थांबायचं आहे। दुसरं चिन्ह आहे वाट द्या, म्हणजे गिव वे, वाट द्याचं चिन्ह। हे काय आहे, प्रवेश बंद, म्हणजे काय, नो एंट्री, म्हणजे या दिशेला जायला प्रवेश बंद आहे, बाणांची दिशा पाहायची आहे, ठीक आहे। काही वेळेला एक बाण असा असतो, एक बाण असा असतो, हा बाण बंद केला असेल तेव्हा काय असतं, जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद। बाण जर खालच्या दिशेला असेल तर येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद, पण प्रवेश बंद हे आहे म्हणजे काय, पुन्हा जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे, व्यवस्थित बाण पाहायचा आहे। त्याच्यानंतर पुढचे आदेशात्मक चिन्ह आहे आपली, काही दिशांना बंदी। बघा काय, दोन्ही दिशांना बंदी। आता हा ही जी बंदी आहे, ही जी लाईन आहे, ही दोन्ही बाणांवर आली, बरोबर, जाणाऱ्यावर पण आणि येणाऱ्यावर पण, म्हणजे काय आहे, तिथून कोणी जाऊही शकत नाही आणि कोणी येऊही शकत नाही कुठलंही वाहन, म्हणून ते चिन्ह आहे। पुढचं आहे सर्व वाहनांना बंदी। काही काही वेळेला काय असतं माहितीये, रिक्षाला बंदी, काही वेळेला सायकलला बंदी, पण काही ठिकाणी असे असतात की सर्व वाहनांना बंदी आहे, ऑल मोटर व्हेकल्स प्रोहिबिटेड। प्रोहिबिटेड म्हणजे काय, बंदी। त्याच्यानंतरचं चिन्ह आहे जड वाहनांना बंदी। व्यवस्थित पाहायचे आहे चिन्ह, बरोबर, कन्फ्युजन क्रिएट करून घ्यायचं नाहीये। आता बघा, बघा मी म्हटलं होतं आदेश देणारी पुढचं चिन्ह आहे सायकल प्रवेश बंदी, म्हणजे त्या ठिकाणी सायकल जाऊ शकत नाही। पुढचं आहे पादचाऱ्यांना बंदी, म्हणजे आपण चालत जातो, बरोबर आहे, तर तिथे बंदी आहे। बघा, पेडेस्ट्रियन्स प्रोहिबिटेड। आता उजवीकडे जाण्यास बंदी, राईट टर्न प्रोहिबिटेड, उजवीकडे आपण जाऊ शकत नाही। जेव्हाही नाही असेल ना तेव्हा इथे क्रॉस, म्हणजे लाईन दिली जाईल, म्हणजे ते काय आहे आपल्याला कळतं, बंदीच आहे। बघा इथे बंदीच आहे, इथे आहे, इथे सुद्धा आहे। पुढला आहे आदेशात्मक, डावीकडे जाण्यास बंदी। उजवी बाजू नेहमी लक्षात ठेवायची, आपण पेपर सोडवतो बाण या बाजूला असेल तर ही आपली उजवी बाजू असते आणि ती बाणाची सुद्धा उजवी बाजूच असते। आता बघा, डावीकडे बाण कुठल्या बाजूला आहे, या बाजूला, आपण पेपर सोडवताना ही आपली डावी बाजू असते, म्हणजे हे चिन्ह डावीकडे जाण्याचंच असतं, उगाचच नाही तर परीक्षेमध्ये डावी उजवीमध्ये कन्फ्युजन करून एक मार्क वाया घालवू नका। आपली उजवी सोडवताना, आपली उजवी ते बाणाची उजवी आणि आपली डावी ती बाणाची डावी दिसते। पुढे आहे अर्धगोलाकार वळण घेण्यास बंदी, म्हणजे यू टर्न घेण्यास बंदी आहे। अर्धगोलाकार यू टर्न, आपण सामान्य भाषेत यू टर्न घे असं म्हणतो, लेफ्ट घे, राईट घे, पण डावीकडे उजवीकडे अर्धगोलाकार वळण हे थोडस आपल्याला वेगळं वाटतं, परीक्षेमध्ये तशा प्रकारच येईल आपल्याला। पुढचं आहे वाहन ओलांडण्यास बंदी, म्हणजेच काय, ओव्हरटेक करायला, आपण म्हणतो ना अकटमार कटमार चल पटकन ओव्हरटेक कर, तर काही ठिकाणी मोस्टली कुठे असतं, आपण घाट चढत असतो ना, तर घाटाच्या ठिकाणी हे चिन्ह तुम्हाला दिसेल, काय असतं, ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड, म्हणजे ओव्हरटेक आपण एखाद्या वाहनाला करू शकत नाही। चला बघा आता,
हॉर्न वाजवण्यास बंदी, जिथे शाळा वगैरे असते, जिथे हॉस्पिटल असतं, तिथे काय असतं? हॉर्न वाजवण्यास बंदी असते, तिथे लिहिलं जातं हॉर्न वाजवू नये, साउंड हॉर्न प्रोहिबिटेड. ठीक आहे, पुढचं आहे वाहने उभी करू नये, म्हणजेच काय? नो पार्किंग. आम्हाला जागा नाही भेटली तर आम्ही नो पार्किंग मध्ये सुद्धा गाडी उभं करून जातो, हो ना? तर असं चिन्ह दिसलं तर नो पार्किंगचं आहे, आणि इथे जर असं क्रॉस चिन्ह दिसलं तर काय? वाहन थांबवू किंवा उभे करू नये. बघा, नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग, तिथे थांबायचं पण नाहीये आणि तिथे वाहन उभं करायचं पण नाहीये. पार्किंगची गोष्ट वेगळी आहे, उभं करायची गोष्ट वेगळी आहे, थांबायची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे आपण काही वेळेला बाईकवर बसतो, गाडीवर बसतो आणि तिथेच थांबतो, ते चालणार नाही. पार्किंग म्हणजे काय? गाडी लावून द्यायची, आपण आपल्या कामाला जायचं, ते या चिन्हासाठी चालणार नाही. दोन्ही चिन्हाचे अर्थ समजून घ्या, नाही तर दोन्ही चिन्हांना नो पार्किंग करून टाकाल. एकच क्रॉस असेल म्हणजे एकच आडवी रेष असेल तर म्हणजे तिरकी, नो पार्किंग. दोन म्हणजे असा एक क्रॉसच तयार झाला तर नो स्टॉपिंग किंवा स्टँडिंग, थांबू किंवा उभं राहू नये. पुढचं बघा, आता पुन्हा आदेश देणारी चिन्ह आहेत आपली हॉर्न देणे सक्तीचे. काही काही वेळेला काय असतं? हॉर्न देणं सक्तीचं असतं, कंपल्सरी साउंड हॉर्न. सक्तीचे डावे वळण, आता हे आहे सक्तीचे डावे वळण, त्या प्रकारे असणारे सक्तीचे उजवे वळण, बरोबर आहे? कंपल्सरी टर्न लेफ्ट. आता दोन्ही चिन्हामध्ये फरक काय होता बघा, फक्त या बाजूला चाललंय म्हणजे कंपल्सरी आहे, इथे काय आहे? उजवीकडे जाण्यास बंदी आहे. दोन्ही चिन्हांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. हे काय आहे? फक्त सक्तीचे डावे वळण. हे काय आहे? सक्तीने पुढे जा, बरोबर आहे? कंपल्सरी अ हेड ओनली, सक्तीने पुढे जा. अजून आदेशात्मक चिन्ह आहे बघा, सक्तीने उजवीकडे जावे, सक्तीने म्हणजेच काय? कंपल्सरी राईट. तिथे काय होतं? सक्तीने डावीकडे, सेमच आहे, बरोबर आहे? किंवा असं वळण आलं तरी पुढे, सक्तीने पुढे किंवा उजवीकडे जा. बस, आपण की पुढे जाऊ शकतो किंवा उजवीकडे जाऊ शकतो, डावीकडे जरीही रस्ता असेल तरी जायचं नाही, कारण काय सांगितलंय? कंपल्सरी अहेड अ टर्न राईट, एक तर समोर सरळ जा किंवा उजवीकडे वळाला. सेम पुढे आहे, सक्तीने पुढे किंवा डावीकडे जा. एक तर पुढे वळ पुढे पुढे चालत राहा किंवा डावीकडे जा. बघा, आता सावधान करणारी चिन्ह आहे, आदेशात्मक चिन्हे. मी तुम काही काही बरेचसे आदेशात्मक चिन्ह घेतले जे परीक्षेमध्ये येण्याच्या शक्यता आहे, ठीक आहे? पण त्याच्यात पण बरेचसे चिन्ह मी इथे कव्हर करू शकलेले नाहीयेत. पुन्हा सांगते, व्यवस्थित चिन्हांचा जर तुम्हाला हवं असेल तर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. आदेशात्मक चिन्ह झाले म्हणजे एक आपण आदेश दिला आहे, त्याच्यानंतर आहे सावधान करणारी चिन्हे. चालक जेव्हा गाडी चालवतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे त्याला सावध करणं, हो ना? उजवीकडे वळण, त्याला आधीच सांगितलं जातं पुढे काय आहे? उजवीकडे वळण आहे बाबा. आदेशात्मक म्हणजे काय? त्याला कंपल्सरी सांगण्यात आहे. जर पुढे ट्रॅफिक होणार असेल, जर काही काम चालू आहे तर तिथे सांगितलं जातं नो एंट्री, बरोबर आहे ना? मग आपल्याला तिथे जायचं नाहीये, ते काय दिलं? आदेश दिला. पण सावध म्हणजे चालकाला ऑलरेडी कळायला पाहिजे, जसं घाटामध्ये तुम्हाला ही चिन्ह वारंवार दिसणार आहे, उजवीकडे वळण, बरोबर आहे? उजव्या दिशेला चालले, डावीकडे वळण. बघा, उंच उभा रस्ता, स्पीडवर कंट्रोल वगैरे आधीच तुमचा झाला पाहिजे, त्यासाठीचे हे सगळे चिन्ह असतात. पुढे बघा, पुन्हा सावध करणारे चिन्ह आहे, तीव्र उताराचा रस्ता. मोस्टली ना स्पीडवर कंट्रोल करण्यासाठीच तुम्हाला सावध करणारे चिन्ह दिले जातात. त्याच्यानंतर पुढे अरुंद रस्ता, नॅरो रोड अहेड. त्याच्यानंतर आहे अरुंद पूल. बघा, अरुंद रस्ता कसा आहे आणि अरुंद पूल कसा आहे, तुम्हाला नाही तर हा रस्ता हा वाटेल हा रस्ता आहे, नाही. दोन्ही चिन्ह म्हणूनच मी बाजूबाजूला आणली आहे, जेणेकरून तुम्हाला त्यावर व्यवस्थित फरक समजेल. परीक्षेमध्ये इतकं बारीक बारीक जिथे फरक असतो ना, तिथे तसेच प्रश्न विचारले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांची उत्तरं चुकली पाहिजे, पण तुमची उत्तरं मात्र चुकली नाही पाहिजे, बरोबर आहे? बघा, आता पुन्हा सावधान करणारी, सायकल ओलांडून जाण्याचा मार्ग, ठीक आहे? सायकल क्रॉसिंग, पादचारी ओलांडून जाण्याचा मार्ग, पेडस्ट्रियन क्रॉसिंग, हे तर आपण बघतो सिग्नलला, बरोबर ना? आपण काय करतो?
इथेच गाडी उभी करतो, म्हणजे ज्याला चालत जायचं आहे ना तो बाजूने चालत जाईल, पण आम्ही तिथेच गाडी उभं करणार, असं करायचं नाहीये. ते त्यांचा चालायचा रस्ता आहे, तो त्यांना मोकळा ठेवायचा आपला. त्याच्यानंतर सावध करणारी पुढे शाळा आहे, फुल अहेड. पुढे शाळा आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट, हॉर्न वाजवायचा नाहीये, स्पीडवर कंट्रोल ठेवायचा आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टी सावध करणाऱ्या आहेत आपल्याला. बघा पुन्हा सावध करणारी चिन्हामध्ये आहे चौरस्ता, म्हणजे क्रॉस रोड, बरोबर. इथून पण येणारी 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 म्हणजे सगळीकडनं येणारे जाणारे वाहन आहे. हा एक चौक झाला आपला, म्हणजे काय झाला तो चौरस्ता झाला. उजव्या बाजूला जोड रोड आहे, उजव्या बाजूला जोड रोड, म्हणजे या रोडला जोडूनच एक अजून एक रोड आहे, तो काय आहे उजव्या बाजूला जोडतो. सेम या प्रकारे असणार आहे डाव्या बाजूला जोडणारा, ठीक आहे. सेम काय असणार या प्रकारे डाव्या बाजूला जोडणारा. हे काय झालं डाव्या बाजूला जोड रोड. आता इथे बघा डावीकडे छेदणारा रस्ता, छेदणारा रस्ता आणि जोड रोड. जोड कसा असणार आहे रे, 90 अंशाच्या कोणामध्ये असणार आहे. छेदणारा कसा आहे, वेगळा आहे. हा डावीकडला झाला, मग हा काय झाला उजवीकडला झाला. व्यवस्थित दोन्ही चिन्हांमध्ये फरक समजून घ्यायचा आहे. जिथे जिथे मला वाटते तिथे तिथे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. पुढे आहे बघा जोड रस्ता डावीकडे व उजवीकडे. इथे आता व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. आता हा जोड रस्ता आहे, पहिले डावीकडे आहे मग उजवीकडे आहे. आता पुन्हा हाच एक जोड रस्ता असेल, पहिले कुठे असेल उजवीकडे आणि मग कुठे असणार डावीकडे. दोघांमध्ये फरक वेगळा आहे मित्रांनो, ठीक आहे. इथे काय आहे, पहिलं डावीकडे आहे, पहिलं डावीकडलं आहे आणि दुसरं उजवीकडलं आहे. इथे काय आहे, पहिलं उजवीकडलं आहे दुसरं डावीकडलं आहे, म्हणजे इथे काय येणार जोड रस्ता उजवीकडे व डावीकडे, ठीक आहे. प्रश्न अशाच प्रकारचे येते, मी वारंवार सांगते तुम्हाला लक्षात द्यायचंय. पुढे धोकादायक खड्डा, डेंजरस डीप. पुढे जर खड्डा असेल तर आधीच आपल्याला कळलं पाहिजे की पुढे खड्डा आहे, वाहनावर नियंत्रण ठेवायचं आहे स्पीडवर. चला उंच वटा किंवा गतिरोधक म्हणजे काय, तुमचा स्पीड ब्रेकर, हम्प और रफ रोड, एक तर तीन असतात किंवा एकच मोठा असा उंच वटा असतो, ठीक आहे. आता इथे आपल्याला कळतंय तीन आहेत ते स्पीड ब्रेकर, उंच वटा किंवा गतिरोधक. पुन्हा सावधान करणारी चिन्ह आहे, पुढे तपासणी नाका आहे. पुढे तपासणी नाका आहे म्हणजेच काय, बॅरियर अहेड. याचा अर्थ काय झाला, जर तुमचं कागदपत्र किंवा तुमचं लायसन किंवा अजून काही चेक करायचं असेल तर पुढे आहे. मग आता हे कशासाठी असतं की तुम्ही तयारीत राहावं, पण आपण काय करतो पुढे चेक नका आहे का, अरे बापरे आता माझ्याकडे लायसन नाही म्हणजे मी इथनं यूटर्न घेतो, बरोबर ना. एक तुम्हाला सावधगिरीच झाली ना, मला फाईन भरायचं नाही, त्याच्यासाठी त्याचे चिन्ह आपण गैरवापर करतो. चला पुढे ट्रॅफिक सिग्नल आहे, ट्रॅफिक सिग्नल अहेड. तुम्हाला माहिती आहे लाल पिवळा आणि हिरवा तीन सिग्नल असतात. लाल म्हणजे कंपल्सरी थांबायचंय, पिवळं म्हणजे तयारीत राहायचंय आणि हिरवं म्हणजे काय आपली गाडी स्टार्ट करायची आहे. पुढे आहे विमानतळ म्हणजे रनवे. माहिती आहे ना विमान ज्याच्यावरनं जातं त्याला काय म्हणतात, रनवे. त्याच्यावरनं तुम्हाला ते सुद्धा काय आहे सावध करणारी चिन्ह आहे. अजून सावध करणारी चिन्ह आहे दोन्ही दिशेने वाहतूक, टू वे ट्राफिक. दोन्ही दिशेने वाहतूक यासाठी असतं ते, कारण एखादा नवीन रस्ता आहे आणि तुम्हाला वाटत असेल अरे हा वन वे आहे चला सुसड जायचं, मग त्याच्यासाठी ते चिन्ह आहे की हे या इथे काय आहे या रस्त्यावर दोन्ही दिशेने वाहतूक होते. पुढचं आहे हे तर आपण नेहमी बघतो कारण की आपल्या इथे नेहमी कामं चालू असतात, म्हणून काय पुढे काम चालू आहे मेन ऍट वर्क. आपण हे पाहत नाही, आपण हे पाहतो मेन ऍट वर्क किंवा काम चालू आहे आणि हे चिन्ह तिथे लावून टाकतो. आता सगळ्यात महत्वाचं माहितीदर्शक चिन्हे. बघा आदेशात्मक चिन्हे झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर सावधान करणारी चिन्हे झाले. आदेशात्मक म्हणजे काय, जे आदेश आहेत ते पाळावेच लागतील. सावधान करणारी चिन्ह काय, पुढे काय आहे हे चालकाला आधीच करण्यासाठी आते सावधान चिन्ह वापरले जातात. तर हे आहे माहितीदर्शक चिन्ह की जेणेकरून चालकाला माहिती भेटेल, ठीक आहे. बघा हे चिन्ह दिसले की आपल्याला लगेच कळतं पेट्रोल पंप या दिशेला आहे, बरोबर आहे.
हे चिन्ह दिसले की आपल्याला कळतं इथे हॉस्पिटल आहे. अल्प अल्पहार गृह म्हणजे लाईट रिफ्रेशमेंट, म्हणजे एकदम छोटा नाश्ता तुमचा, जसं चहा झालं, काहीतरी वडा बिडा खाल्ला. तर बघा, हॉटेलचं चिन्ह वेगळं असतं, अल्पहारचं गृह ते चिन्ह वेगळं असतं. दोन्ही चिन्हांमध्ये फरक आहे, ठीक आहे. आता बघा, या पुढे रस्ता नाही, नो थ्रू रोड, त्याच्यासाठी हे चिन्ह आहे. आता वाहने दोन्ही बाजूस उभे करावी, पार्किंग बोथ साइड. कशावर समजेल बोथ साइड आहे? हा बघा, हा बाण, हा बाण कसा आहे? दोन्ही बाजूने आहे. दोन्ही बाजूने म्हणजे काय? पार्किंग दोन्ही बाजूला आपण करू शकतो. वाहने बाणाच्या दिशेला उभी करावी, म्हणजे दोन रस्ते आहेत तर पार्किंग फक्त या बाजूला आहे, या बाजूला तुम्ही पार्किंग करू शकत नाही. बघा, पार्किंग दिस साइड. आता या वेळेला बाण आहे, मग काही काही वेळेस काय असेल? पी असेल, आणि बाण या दिशेला असेल. माहिती दर्शक चिन्हामध्ये आता फक्त दुचाकी, मोटरसायकल स्टँड, टू व्हीलर पार्किंग. टू व्हीलर पार्किंग मध्ये फक्त येतं विद्यार्थी मित्रांनो, इतर आपण पार्किंग करू शकत नाही. इथे काय आहे? ऑटो रिक्षा स्टँड. फक्त तिथे काय होईल? ऑटो रिक्षा स्टँड आहे ती, त्यांची ती पार्किंग आहे किंवा ते स्टँड आहे, असं काही एकत्र समजून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची माहितीदर्शक चिन्ह आहेत आपली, सिग्नल आहे. रेड म्हणजे थांबा, येल्लो म्हणजे पहा ऐका, आणि ग्रीन का ऐका व पुढे जा. बघा, थांबा, पहा, ऐका व पुढे जा. त्यानंतरचं चिन्ह आहे डॉक्टरचं, ठीक आहे. त्यानंतरचं चिन्ह आहे रेड कलरचं क्रॉस, म्हणजे अधिकचं चिन्ह. बघा, तुम्ही म्हणाल हे डॉक्टरचं आहे, नाही. हे मेडिकलचं आहे, नाही. हे अँब्युलन्सचं आहे, नाही. रेड कलरचं क्रॉस हे चिन्ह काय आहे? ते फक्त आणि फक्त रेड क्रॉस चळवळीतील सदस्य आणि लष्करी वैद्यकीय दल वापरू शकतात. बाकीच्यांनी जर वापरलं तर तो काय आहे? गुन्हा आहे. मग गुन्हा म्हणजे काय? तर जिनिवा कन्व्हेन्शन ऍक्ट नुसार, बघा, जिनिवा कन्व्हेन्शन एकोणीसशे 1960 नुसार जर का हे चिन्ह वापरलं कोणी, ऍम्ब्युलन्स, हॉस्पिटल आणि डॉक्टर समजा, त्यांना काय आहे? हे चिन्ह वापरल्यास 500 रुपये दंड आहे जिनेवा कन्व्हेन्शन ऍक्ट नुसार. समजलं? जिनेवा कन्व्हेन्शन ऍक्ट 1960 नुसार. मग मॅडम, बाकीच्यांचे चिन्ह काय आहे? तर बघा, हॉस्पिटलचं चिन्ह आहे एच चं, ऍम्ब्युलन्सचे चिन्ह आहे हे. मग आता ऍम्ब्युलन्स उलट का लिहिलं जातं? ऍम्ब्युलन्स उलट का लिहिलं जातं? समोर जे वाहन चालक आहेत त्यांना ते आरशामध्ये पाहिल्यावर सरळ दिसावं, त्यासाठी ते उलट लिहिलं जातं. तुम्हाला माहिती आहे ना, नाही तर उलट दिसतं. जर सरळ लिहिलेलं असेल तर उलट दिसतं. त्याच्यामुळे ऍम्ब्युलन्स ऑलरेडी आरशातली प्रतिमा दिली जाते, जेणेकरून त्यांना समोरच्याला ते सरळ दिसावं आणि त्याने मोकळा रस्ता द्यावा म्हणून. त्याच्यानंतर फार्मसीचे चिन्ह बघा, म्हणजे मेडिकलचे चिन्ह कुठल्याही कलर मध्ये असणार, पण रेड कलर मध्ये नसेल. ब्लॅक कलर मध्ये असेल किंवा तुम्हाला ग्रीन कलर मध्ये बऱ्याच वेळा दिसेल, पण रेड कलरचं क्रॉस वापरू शकत नाही, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याला सगळ्यात महत्वाचे चिन्ह. तर जे कोणी वाहन चालकचा फॉर्म भरत आहे त्यांच्यासाठी तर महत्वाची आहेतच, पण जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवर नाहीत आणि त्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर याच्यावर डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं जाईल की चिन्हांची बारकाई तुम्हाला कशा प्रकारे पाहायची आहे, कशा प्रकारे ओळखायची आहे ते, ठीक आहे. तर मग फक्त तुम्हाला एवढंच करायचंय, सेशनला लाईक करायचं, शेअर करायचं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. येणाऱ्या भरतीसाठी महत्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. तर आपल्या टिकर मराठीचं ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या. आज इथे थांबूयात. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.